हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे सोने चांदीचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत। जळगावात गुरुवारी सरब बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर जीएसटी मिळून 58,300 रुपये प्रतितोळा तर चांदीचे दर जीएसटी मिळून 77,000 रुपये प्रतिकिलो असे आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत। अशा परिस्थितीत सरब बाजारातील उलाढालींवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात अशी स्थिती कायम राहिली तर सोने लवकरच 65,000 आणि चांदी 1,00,000 रुपयांचा पल्ला गाठेल असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे। सोनं आणि चांदीमध्ये दोघांमध्ये चांगली वाढ झालेली आहे, वाढ होत आहे। सध्या कोरोनाचा कंट्रोल नाही, चायना आणि अमेरिकाचा वादविवाद चालू, आपला आणि चायनाचा वादविवाद चालू आणि लेबनान आणि इस्रायलचा चालू आणि लेबनानमध्ये काल जो अचानक त्यांचा धमाका झाला त्याच्यामुळे चांदी आणि सोन्याच्या बाजारात भरपूर तेजी आहे। काल अपेक्षा चांदी जवळपास आज 2,000 रुपयांनी वाढली आहे आणि सोनंसुद्धा 200 रुपयांनी वाढलं आहे। जोपर्यंत आपसी समझौता होत नाही अमेरिका चायनाचा तोपर्यंत सोने चांदीत मंदी येईल तसं वाटत नाही। आणि या दोघू धातूमध्ये सध्या जगात इंडस्ट्रीमध्ये व्यापार नाही, इंडस्ट्री कमजोर आहे म्हणून सर्वांचे पैसे पडलेले आहे, तर त्याच्यामध्ये सट्टा बाजार भी घुसून गेला आहे आणि मोठे मोठे फंड्स घुसून गेले की पैसे पडले आणि बँकेत त्यांना व्याज भेटत नाही फॉरनमध्ये, तर म्हणते सोनं चांदीच्या व्यवसायामध्ये कुदलेले आहे म्हणून ते सोनं चांदी वाढत आहे। आणि ज्या वस्तूमध्ये सट्टा बाजार घुसतो आणि तो भी फॉरेनचा सट्टा बाजार घुसतो किती वाढेल काही सांगू शकत नाही। सध्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत, जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे। अशा प्रकारच्या परिस्थितीत भारतासह अमेरिका, रशिया, चीन अशा देशातील बडे गुंतवणूकदार कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये मोठ्या प्रमाणावर सोने चांदी खरेदी करत आहेत, त्यामुळे आपल्याकडे सोने चांदीचे दर वाढत आहेत। सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करून सोने चांदी खरेदीला प्राधान्य देत आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब ऐप जिम ज्वाइन कर रहे हैं। क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना? यस, ऐप जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए। ऐप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।